आता तर अशी इच्छा होते इकडेच एखादं फार्म हाऊस बांधून राहिलं पाहिजे वाटलं सर. छोटासा डोंगर आहे परंतु भरपूर मोठा आहे. हॅलो नमस्कार, मी योगेश. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आलो आहे लोणंदची केव्स बोलताय. आम्ही फर्स्ट टाइम कल्याणला गेलो होतो. कल्याणवरून आम्ही इकडं लाईव्ह लोकेशन लावूनच निघालो होतो. तर पहिल्यांदा आपल्याला बापगाव लागलं. बापगाव नंतर पुढं सावद. सावद नंतर आता इथे खाली गाव आहे. हे जानवस म्हणून गाव आहे. तर ह्या जानवस गावामध्येच ही लेणी आहे. लोणंदची जर केव्स म्हणून तुम्ही जर डाईव्ह लोकेशन जर टाकलं लाईव्ह तर ही लेणीचं लोकेशन आपल्याला भेटतंय. तर आज आपल्यासोबत अशोक दादा आहे. हाय. आणि विलास दादा आहे. मित्रांनो आता आलेलोय या ठिकाणी खाली बघू शकता. पूर्णतः स्थानिक व्यक्तींनी यामध्ये पुढाकार घेतलेला असावा. ठिकाणावरती खाली पूर्णतः जागा खाली खचलेली असणार आहे. त्या ठिकाणावरती पूर्णतः तडबंदी बांधून घेऊ राहिले. आता पहिल्यांदा लेणी आपल्याला या ठिकाणापर्यंत असणार आहे. तर बघू शकता इथपर्यंत तुटलेली पूर्णतः लेणी. कारण की या ठिकाणावरती आपले स्ट्रक्चर बघायला भेटते. जसं की वरून लेणी या ठिकाणावरती असणार आहे तिचं बाजूचं पाणी निघण्यासाठी या ठिकाणावरती आपल्याला काही पुन्हा बघायला भेटते. हे बघू शकता की बौद्धांची मूर्ती दिसते. तर बाजूला म्हणजे त्यांचे शिष्य असणार आहे सर्वता. आता हे जीर्ण झाल्यामुळं थोडीशी स्पष्टता आपल्याला कमी दिसून येते. परंतु तुम्ही चांगल्या प्रकारे बारकाईने जर बघितलं तर हे जे गुरुवारी आहे बौद्ध आहेत ते दिसत आहे. बाजूला हे बघू शकता त्यांचे जे शिष्य आहेत त्यांच्यावरती पगडी वगैरे असणार याच्यावरून आपल्याला समजते की ही एक जो बौद्धांचा जो पगडा जो होता हा सातवा काळामध्ये होता. सातवा काळामध्येच आपल्याला लेणी बघायला मिळते. तर या ठिकाणावरती त्यावेळेच शिल्प आपल्याला बघायला मिळते. आणि इकडं जे आहेत आधी खांब वगैरे थोडेसे जीर्ण झालेले. आणि प्रत्येक लेणी पशी गेल्यावरती आपल्याला लेणी पशी जाऊ गडावरती जाऊया. आपल्याला एक पाण्याचं उत्तम नियोजन केलेलं बघायला भेटतं. त्या स्वरूपात या ठिकाणावरती आपल्याला मोठा टाकायला टाका बघायला भेटलेला. आता आम्ही या ठिकाणावरून काकी टाकली 12 फूट तरी डिस्टन्स असणार याच्यावरून. म्हणजे 12 फूट तरी खोली असणार आहे. साधारणतः या ठिकाणावरती ज्या व्यक्ती असणार आहे त्यांच्या पुरता हा पाणी साठा पुरेसा आहे. हा मुख्य दरवाजा आहे. दीड हजार वर्षापूर्वीची लेणी असून स्वच्छता आम्हाला एकदम उत्तम प्रकारे बघायला भेटलेली. मित्रांनो आता आपण लेणी बघितलेली. परंतु लेणीपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर या बाजूला छोटासा ओढा आहे. तर तो ओढा बघण्यासाठी चाललेलो आहे. कारण की ही जी वास्तू आहे ही निसर्गरम्य परिसरामध्येच वसवलेली. कारण त्यावेळेस आत्ता जरी आपल्याला खाली हे मोठमोठे शेड दिसत आहेत परंतु सातवांग काळामध्ये या ठिकाणावरती मोठ्या प्रमाणात जंगल असणार आहे. जे मुंबई आणि इतर शहरांमध्ये नोकरीच्या अनुषंगाने राहायचं आहे त्यांना खरं या निसर्गाचं महत्व कळतंय. जास्त प्रमाणात कळतंय की रोज एवढ्या पोल्युशनमध्ये राहायचं त्याच्यापेक्षा असं निसर्गामध्ये कधीही राहिलेलं तुमचं कमीत कमी 5-10 वर्ष तर आयुष्य वाढणार आहे 100%. तर आता तर अशी इच्छा होते इकडेच एखादं फार्म हाऊस बांधून राहिलं पाहिजे. टेंट सुद्धा लावून राहू शकतो. काही पण झालं खरंच ना. थोडंसंच पुढं आलेलो आहे परंतु अंदाज पण नव्हता इकडे एवढी छान शिवणराई असेल. आणि आता ज्यावेळेस पाऊस चालू असणार आहे तेवढे शेतून पूर्णतः जरा वाहत असणार आहे. आता पाऊस बंद झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह बंद झालेला आहे. पाठीमागे छोटासा प्रवाह चाललेला आहे. आणि कुठे गेल्यानंतर आपल्याला एक जसा चौथा मित्र तयार झालेला आहे डॉगी. हा प्रत्येक ट्रेक मध्ये गेल्यानंतर हा आपल्या सुट्टीला असतो. आणि इथे अश्वदालंती वरती चढलेले याला आमच्या गावाला भोकराचं झाड बोलतात. भोकर बरोबर ना. आपल्या मुंबईमध्ये याच्यावाले कच्च्या फळांची भाजी करतात. येऊ नब्बा खडतर प्रवास करतो डॉगी. वाटलं तर छोटासा डोंगर आहे परंतु भरपूर मोठा आहे.
पूर्णतः काम निघालेलं आहे, पण खूप छान वाटलेलं. जो वडा वाहतोय त्याच वड्याने वडेने आपण वरती चाललेली. हे बा मित्रांनो, आत्ता आपण 10 मिनिटं वरती चढून आलेलो आहे, इथपर्यंत आलेलो आहे. आणि दादा इथे आणि विलास दादा पूर्णतः पुढे गेलेला आहे. खूप छान असं लोकेशन आहे. पाणी आहे पा, आपल्या पायी जेव्हा चालतोय जर गरम वाटलं तर पाणीसुद्धा पिऊ शकतात, एवढं शुद्ध पाणी. ज्यावेळेस पाऊस चालू असणार आहे, पाणी जर थोड्या प्रमाणात जर असेल ना, तर खरंच आत्ता जे दिसतंय त्याच्यापेक्षा डोळ्यांचे पारणे फिरतील अशा स्वरूपात इथे वातावरण असणार आहे. पाणी बाबा आलं जो हा कल्याण पासून अवघे 12 किलोमीटर वरती आम्ही इथपर्यंत आलोय लोणंद केव्ज म्हणून. आणि टिटवाळ्यापासून 9 किलोमीटर वरती केव्ज आपल्याला लोकेशन दाखवतोय. आणि अशा प्रकारे जो टॉप पॉईंट शोधत होतो त्या पॉईंटला येऊन पोहोचले आहोत. वनस्पतींची माहिती नसलीच माणूस कसं चुकतो बघा. विलास जाऊन पुढे गेला होता, त्याने पटकन पकडलं होतं, त्याला एकदम छोटी काठी आहेत सूक्ष्म एकदम, तर ती त्याच्या हाताला जोरदार टोचलेली. आणि पाषाणातील पत्थरांमधून आम्ही जंगल पॅच मध्ये पोहोचतोय. पूर्णतावरचा निसर्गाची वनराई जी आहे पूर्णतः बघून आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे. आपण जाताना एक खडतर प्रवास केलेला आहे जो पाणी मार्ग खाली होतोय, याच्यातून वरती चढून गेलेलो. आणि जसं जाताना एक एन्जॉय घेतलेलो तसंच येताना पण थोडासा खडतर आहे, पण आनंद वेगळा होता. पण आज जर पाऊस जर असतं ना आणखी भारी वाटलं असतं. तुम्ही जर येथील टिटवाळा किंवा जर कल्याण जवळचे जर असाल तर आपल्या फॅमिली घेऊन जर आले तर येथील एक ऐतिहासिक वास्तू दाखवू शकता. या वास्तूपासून अगदी बाजूला या ठिकाणी वरती जाऊन वनभोजन वगैरे करू शकता. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा सुंदर परिसर आम्हाला बघायला भेटतो. मित्रांनो, आपण इथून लेणीकडे गेलो होतो वरती. हे जानवळ गावातील काही इथं लोक वस्ती राहते, छोटस दत्त मंदिर आहे. परंतु आता आपण लेणी बघितलेली, लेणी बघून पुन्हा या ठिकाणावरती आलेलो. इथून रस्त्याच्या त्या बाजूला जानवळ गाव आहे, ह्या गावातून आपण आता जाणार आहोत शिव मंदिर बघण्यासाठी. लोणाड या गावात आलोय, तर या ठिकाणावरती या गावातील ग्रामदैवत आहे. तसेच याच मंदिराच्या अगदी पाठीमागच्या बाजूला भगवान शंकरांचं हेमाडपंती स्वरूपातील मंदिर आपल्याला बघायला भेटते. थोडं आता काही वास्तू थोड्याशा भग्न झालेल्या आहेत, परंतु अजूनही येथे अवशेष सुंदर अशा प्रकारे आणि त्याच्या पूर्णतः पावसापासून बचाव होण्यासाठी वरून शेड मारलेली बघू शकता. आता हे साधारणतः 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, तर याच्यावरती जी शिल्पकला आहे प्राणी मात्रांचे यावरती शिल्प रेखाटलेले पूर्णतः झिजून गेलेले हे शिल्प. आणि हा बघू शकता पाठीमागे बाजूचा जो काही नक्षीकाम आहे ते. आता आपण या ठिकाणावरती आलेलो दर्शन घेतलं, दर्शन घेतलं आपण पाठीमागे तलाव बघायला गेलो. हा पूर्वीचा तलाव असं बोलतात, त्याच ठिकाणावरती आपल्याला काका भेटलेली. तर काकून सविस्तर माहिती घेतो, कारण की ज्या लेणी पशी गेलो होतो त्या लेणीचं नाव काय होतं? त्या लेणीचं नाव खंडेश्वरी. खंडेश्वरी म्हणजे आपण त्या ठिकाणावरती गेल्यावरती आपल्याला जसं लेणी समजली, परंतु त्यामध्ये जी देवी स्थित होती तिच्यावर नाव खंडेश्वरी बोललं जाते. आणि आता या मंदिरापाशी आल्यावरती आपल्याला ह्या ठिकाणचं जे स्ट्रक्चर आहे हे मडकांचे स्वरूपाचं आहे आपल्याला समजलेलं आहे. परंतु बाकीच्या काही गोष्टींचे जे तर्क जुळत नव्हता त्या गोष्टी आपण काकांकडून जाणून घेऊया. कारण पहिला तर्क जो आहे तो या ठिकाणावरती आल्यावरती आपल्याला सगळ्यात महत्वाचा अंदाज लागत नव्हता का मी काय सुरू. त्याच्याप्रमाणे त्यांना असं वाटतं काही कसं होईल,
पण आता आपण इथे जर बघल्यानंतर यांचे जॉईंट जॉईंट दिसतात आपण, बरोबर आहे, तुम्हालाही दिसतात, बरोबर जॉईंट आहे. आता ही आहे, ही जे दगड आहे मी दाबल्यामुळं असं वाटतं का हा कासवाचा पाय असं वाटतं. बरं, आपल्याला कुठे कासवाचा आकार ही कळत नाही, मागे त्याची शेपटी काय इकडे डोकं वगैरे असं काय वाटत, फक्त राहून दिसतो. हा, फक्त राहून दिसतो. मग आमचे जुने लोक काय म्हणत की हा चांदणी चौक चांदणी जुन्या लोकांचे यायचे. आता आपण कसं आपल्या आई वडिलांच्या याच्यानीच बोलतो ना, आपल्याला काय माहित नसतं. आता हे बघ काकांनी जो चांदणी चौक तू सांगितला, जसं की आपण सिन्नरचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी स्वरूप ते स्वरूप आहे. कारण की आपण आतमध्ये आलोय सभा मंडप थोडक्यामध्ये काकांनी त्यांच्या पूर्वजांनी सांगितल्यानुसार चांदणी चौक बोलत असतो. आतमध्ये प्रवेश काकांनी वरती बघू शकता, आपल्याला वरती पूर्णतः नक्षी काम केलेलं आहे, त्यामध्ये देवी देवतांचे थोड्या आपल्याला नक्षी रेखाटलेले आता ते आपण अशा अवस्थेत होतं आपण ओळखू शकत नाही गणपतीचं आहे किंवा काय कुठलं आहे. हे बोला आपल्याला असं वाटतं का हे गणपतीचं असू शकतं. त्याला शेंदूर वगैरे लावले पहिल्या दर्शन आपण कुठेही जातो बाहेर गेलो तरी पण कसं आपण तिथे असतच श्री गणेश असतो, बरोबर आहे. खाली प्रत्येक ठिकाणावरती गेल्यानंतर या ठिकाणी आपण गणपतीचं दर्शन केलो, प्रत्येक जण काय करतो हा जो उघड नाही याच्यावरती पाणी ठेवत नाही, परंतु हा जो मंदिर आहे याच्यावरती एक हाती या ठिकाणी आपले लक्ष दिसून येते. पण काही मंदिरांमध्ये एक असा जो राक्षसाचा मुख आहे ते मुख इथलं दाखवलं जातं असं बोललं जातं. भगवान शंकर एक राक्षस आणि एका ठिकाणी म्हणजे थोडक्यात तेथील जनतेस खूप त्रस्त केलं होतं, तर त्यावेळेस भगवान शंकराची आराधना केली तेथील जनतेने आणि ती आराधना केल्यानंतर भगवान शंकरांनी त्याचा नाश केलेला आहे. तो नाश केल्यानंतर त्याला जे मंदिराचा उमरा असतो या ठिकाणीच त्याला मारलेले. तर जाताना आपण ज्या गणपतीचे दर्शन घेतो त्यावेळेस राक्षसावरती पाय देऊनच पुढे जायचं की तू आमच्या पायाखालीच राहणार आहे. परंतु आता काय झालेलं आहे, आपली श्रद्धा असते काही गोष्टी आपल्याला माहित नसतात म्हणून आपण उमऱ्यावरती पाय ठेवत नाही, जसं की घरातले उमऱ्यावर ठेवत नाही आणि इथं पण ठेवत नाही. आणि जे ओरिजिनल आपलं शिवलिंग आहे तो म्हणजे शिजला वगैरे आणि त्याला असे ह्याला काय बोलतात मला माहित, पण खाली दगडच होता हे दिलेला होता. पण ते कसं आहे लोक ते गुलाल आधी वगैरे लागतात लावतात ना, केमिकल तुला ते खराब झालं मग याच्यावर एक कव्हर आहे ना त्याच्यामुळे ते सुरक्षित आहे. हे म्हणजे काय याच्यातून हवा आहे खूप गरम तर नक्कीच. आता आपण या ठिकाणावरती कुठे तर बाहेर बाजू त्यावेळेला आता हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे म्हटल्यावरती बाहेरच्या बाजू पण डांबला असणार आहे. या ठिकाणावरती गोमुख आहे जसं की आकाश म्हणजे या ठिकाणावरून व्हेंटिलेशन साठी पूर्ण जात असतो किंवा श्रद्धा म्हणून या दिशेला असं आपण एक अंदाज बांधू शकतो. आल्यानंतर मंदिराची बांधणी एकदम उत्तम प्रकारे काकांनी आपल्याला माहिती दिली, कारण की आपण आलो काय गोष्टी आपल्याला माहिती नव्हती, तेव्हा काकांनी आपल्याला सहकार्य केलं ते गोष्टी काकांचं खूप खूप धन्यवाद. तर आतापर्यंत सुद्धा मित्रांनो येथेच थांबवतो आणि परतीच्या मार्गाला आम्ही सुरुवात करतोय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूची बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन मिळतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव.